मुंबई विकास आघाडीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि एक आक्रमक आणि गरिबांसाठी झटणारा एक लढाऊ आमदार म्हणून मी त्याच्याकडे बघतो ते अबू आजमी, विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी आमच्या पुरोगामी आघाडीचे प्रतोद कपिल पाटील, माननीय आंबेडकर, एसवी जाधव, राजू कोरडे, सर्व नवी मुंबई आघाडीचे पदाधिकारी मित्र, ही नवी मुंबई जी स्थापन झाली आणि स्थापन झाल्यापासून या नवी मुंबईमध्ये आम्ही येतो, ज्या वेळेला पहिली नवी या नवी मुंबई आघाडीची आमची घोषणा आहे, ज्या वेळेला ब्रिज झाला 72 साली हा ब्रिज झाला 1972 साली, त्यावेळेला या नवी मुंबईमध्ये कोण येत नव्हतं। मुंबईमधला जो गरीब कामगार आहे, जो कष्टकरी आहे, त्याला जबरदस्तीने इथे आणलं गेलं की या ठिकाणी काही नाहीये। चेंबूरला पण म्हणजे चेंबूरचा रस्ता 12 फुटी फक्त होता इथे येताना, मध्ये गाडी आडव्या टाकायच्या आणि पुढे येता येत नव्हतं। जो या ठिकाणी मुंबई वसवाला पहिल्यांदा या नवी मुंबईमध्ये आला तो आज भिकारी म्हणून जगतो आहे। त्याच्या डेव्हलपमेंटकडे रिडेव्हलपमेंटकडे बघितलं जात नाहीये। प्रत्येक वेळा दर अधिवेशनाला कपिल पाटील माझ्या बरोबर आहेत। या रिडेव्हलपमेंटचं धोरण आणि प्लॅनिंग ठरवलं पाहिजे म्हणून मांडणार आहे की मी आमदार त्या ठिकाणी आहे। याची एक पॉलिसी ठरवली पाहिजे जी रिडेव्हलपमेंट करण्यासाठी खास FSI दिला गेला पाहिजे आणि त्याला खास सवलत दिली पाहिजे, ही मागणी आम्ही सातत्याने तिथे करत आलेलो आहे। परंतु जे आज सत्तेत आहेत मला कळत नाहीये, आज कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठे जातो आम्हाला काही कळत नाहीये। उद्या आता येतील ते कुठे राहतील आणि कुठे जातील हे आम्हाला माहिती नाहीये। आम्ही ठामपणे एका विचारानं आणि एका बांधिलकीने राहणारे आम्ही इथे बसलेले लोक आहोत आणि म्हणून या नवी मुंबईमध्ये मी आघाडीच्या वतीने एक आश्वासित करू इच्छितो, माझे सहकारी आणि सभागृहातले ज्येष्ठ आमदार अबू आजमी साहेबांनी जे सांगितलं की नवी मुंबई आघाडी किती सत्ता येईल आम्हाला माहिती नाही। आमचे 10 लोक आले, कपिल पाटील आणि मी आहे सभागृहात। सभागृहात आम्ही आघाडीचे 5च आमदार आहोत, पण सभागृहाचं धोरण आणि कामकाज ठरवण्याची ताकद आमच्या 5 मध्ये आहे। या आघाडीला तुम्ही पाठिंबा, एकत्र राहा। पहिली गोष्ट आमची राहील की या नवी मुंबईमध्ये आम्ही गरिबांसाठी मोफत हॉस्पिटल काढू। नुसतं काढू नाही तर ज्याची दारिद्र्य खाली नोंद आहे, ज्याची आर्थिक किंमत नाहीये, आर्थिक कुवत नाही, जी नोंद महापालिकेत आहे, त्याला पहिलं ऍडमिशन आणि मोफत ऍडमिशन देण्याची घोषणा आमची आघाडी आज करते आहे। कपिल पाटलांनी सांगितलं की या ठिकाणी जागा घेतल्या, जागा घेतल्या नाही, 1 रुपयानी जागा घेतल्या। जी मोठमोठे जे शिक्षण सम्राट या ठिकाणी आले त्यांनी 1 रुपयानी, स्क्वेअर फूटनी नाही, फक्त 1 रुपयानी। आमच्या वडिलांचे मित्र पतंगराव कदम म्हणला तुम्ही या इथे कुठे येताय, 1 रुपया, 1 रुपया फक्त। जे नवीन त्या संस्था आल्या त्यांनी फक्त 1 रुपयानी जागा घेतली आणि आश्वासित केलं इथल्या स्थानिकांना आम्ही फुकट शिक्षण देऊ। दिलं का? आपलं धोरण आहे यांना सर्वांना उघडे नागडे आणले पाहिजे। नैतिकता म्हणून उद्या BJP येईल, जी BJP गेल्या खेपेला गणेश नाईकांच्या विरुद्ध होती, ती बरोबर कारभार करत नाही म्हणून ते सांगत होती। 4 वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये बदल झाला। आता सेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी येते,
या दोघांनाही ते बोलण्याचा अधिकार नाही आणि मत मागण्याचा अधिकार नाही असं म्हणतो. कारण जे आश्वासित केलं ते गेलं नाही. मी इथे बसलेले आणि या सभागृहात बसलेला मी एकटा एकमेव असा इथे आज आहे की ज्यांनी 12.5% साठी अनेक वेळा तुरुंगात गेलेलो आहे. एरोडा काय 12.5% ही जमीन ही आम्ही शेका पक्षाने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली, नवी मुंबईमध्ये मिळू शकली नाही. कारण इथे आम्ही कमकुवत होतो किंवा आमची इथे ताकद सुद्धा नव्हती. आज आम्ही 100% या ठिकाणी 12.5% जमीन रायगडमध्ये पनवेल उरणमध्ये शेतकऱ्यांना मिळवून दिली. आम्ही या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाला 22.5% जमीन मिळवून दिली. आम्ही तिथे लढतो नाही तर शेवटपर्यंत नेऊन आम्ही आमचा हक्क हिसकावून घेण्याची ताकद जनतेच्या पाठिंब्यावर करण्याची सत्ता असो नसो, आमदार असो नसो, पण आम्ही आमच्या जनतेच्या संघटित ताकदीवर हे करण्याची हिंमत आमची त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला कळलं नाही 5,000 कोटीचं नानडे बजेट नाहीये. 5,000 कोटीचं बजेट नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीचं बजेट आहे. हे क्षेत्र एमएमआरडी मध्ये आहे, एमएमआरडीचे वेगळे पैसे येतात. हे क्षेत्र नवीन शहर डेव्हलप करणाऱ्याच्या एक मॉडेल शहर म्हणून देशामध्ये आहे. केंद्र सरकारचे या ठिकाणी आलेला निधी हा 50% केंद्राचा आणि 50% राज्याचा आणि 10% फक्त महापालिकेचा, असे जवळ 3,000 कोटी रुपये वर्षाला या शहरामध्ये येतात. काल मी पब्लिक अकाउंट कमिटीचा मेंबर म्हणून महापालिकेचं ऑडिट आणि त्याची साक्ष घेत होतो. माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा माझ्या शेजारी बसले होते. तेव्हा सगळे चिरफाट चालली होती. जी टक्केवारी या ठिकाणी चालते, त्या ठिकाणी ही महापालिका औरंगाबाद होती, महापालिका पुणा होती, महापालिका नवी मुंबई होती. त्या ठिकाणी काय 100 कोटीचा इस्टिमेट, जे इस्टिमेट केंद्र सरकारने मंजूर केले तेच इस्टिमेट 227 कोटीवर देऊन त्याने त्या ठिकाणी 150 कोटी रुपये खाल्ले आणि त्याची उलट तपासणी काल आम्ही घेत होतो. ह्याच्यामध्ये 5,000 नाही तर 15,000 कोटीचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फंडिंग या महापालिकेमध्ये येते. आणि याच्यामध्ये दुसरा एक नवीन मुद्दा आहे जो महाराष्ट्रात आणि देशात कुठेही नाही, शिडकोचे वेगळे पैसे या ठिकाणी येतात. शिडकोचे नानडे वेगळे पैसे येतात की काही 10 वर्षांनी तो एरिया मागावणीतला घेतला जातो. शिडको पण डेव्हलपमेंट करते ना. तुम्ही मुंबईमध्ये राहून त्याचा अभ्यास केला का? आम्ही या ठिकाणी अभ्यास करतोय. आमची गोष्ट आहे, आम्ही या ठिकाणी लोकांना आणि मतदारांना आश्वासित करू इच्छितो. या ठिकाणी असलेलं जे पाणी आहे, या ठिकाणचं असलेलं आमचं शेतकऱ्यांचं पाणी आम्ही दिलं. या ठिकाणी सगळा भारत आम्हाला दिसतो. नवी मुंबईमध्ये आल्याचं सगळं भारत आम्हाला दिसतो. आम्ही म्हटलं नाही आमच्या शेतीचं पाणी हटवण्याचं आम्ही नवी मुंबईला दिलं. आमचं खालापूरचं पाणी जे चौकला आपला तलाव आहे नवी मुंबईचा, आमच्या शेतकऱ्यांसाठी बांधलेला आम्ही नवी मुंबईला दिला. बांधलेला तलाव आम्ही त्या ठिकाणी दिला. आम्ही त्याग केला आणि त्या आमच्या लोकांना भांडी घासायला सुद्धा यांची ताकद या ठिकाणी राहिलेली नाहीये. आणि म्हणजे इथे कष्टकरी आहे माझं म्हणणं आहे आणि मी सातत्यानं हाऊस मध्ये मांडत आलेलो आहे. कपिल पाटील शिक्षकांचे प्रश्न मांडतात. माझं म्हणणं आहे एमएमआर क्षेत्रामध्ये ज्या नगरपालिका आहेत, एमएमआर क्षेत्रामध्ये जे महापालिका आहेत, त्याचा एफएसआय हा खास बाब म्हणून वाढवला गेला पाहिजे. आमच्या झोपडपट्टीला द्या 5 FSI, मुंबईमध्ये दिलाय नवी मुंबईला द्या, आम्हाला फुकट घर मिळतील आणि वरती पैसे सुद्धा मिळतील. ही भूमिका आम्ही या ठिकाणी सांगतो. ते वेगळे घेऊ नका. मी सांगेन प्रमुख कार्यकर्त्यांना इथल्या, ज्यांनी आघाडी घडवली, सगळ्यांची नावं मी घेत नाही, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमचा इथे कोळी आगरी समाज आहे,
त्याला आज कितीतरी वर्ष या ठिकाणी एमएसआयपासून आणि गावठाण विस्तारापासून वंचित ठेवलेला आहे. त्या गावठाण विस्तारामध्ये शेजारी त्या ठिकाणी शेजारी 25 मजल्याची 50 मजल्याची इमारत आहे आणि खाली गावठाण आहे. पाम बीचवर आहे बघा, पाम बीचमधनं आम्ही जातो ती गावठाणं कशी दिसतात आमच्या आगरी कोळ्यांची. त्यांना एपीएसआय आणि त्याला वाढीव देण्याची याची ताकद नाहीये. आणि म्हणून हे जे लोक आहेत जे मत मागायला येत आहेत त्यांना मूर्ख बनव आपण आहोत असं समजतात. पण एक वेळ असा येईल, एक वेळ असा येईल जो पंजाबचा शेतकरी आज या ठिकाणी जवळजवळ 80-85 दिवस आज रस्त्यावर बसलेला आहे. आम्ही 2-3 वेळा तिथे जाऊन आलो, तो हटायला तयार नाहीये. आणि पंजाबचा शेतकरी ज्याप्रमाणे लढतोय, ज्याप्रमाणे मी 50 वर्षापूर्वी राजकारणात आलो, 15 वर्षापूर्वी मी 15-16 वर्षात असतात राजकारणात आलो, 18 वर्षात असताना मी पंचायत समितीचा मेंबर झालो. लोक म्हणतात कसं झालं, मला माहिती नाही, मतदारीत नाव कोणी टाकलं मी झालो, मला मत आलो. आणि तेव्हा जी परिस्थिती होती, जी परिस्थिती 74 नंतर या देशामध्ये बदलली ती आम्ही बघितली. आम्ही शाळेमध्ये होतो 74 मध्ये, कपिल पाटील तुम्ही पण आपण बरोबर होतो. 75 आणीबाणी आल्यानंतर जयप्रकाश नारायण आंदोलन केलं आणि 75 चित्र देशाचं सगळं बदललं. या देश वेगळा आहे आणि या देशाचं चित्र वेगळं राहील. करण्याची ताकद एका मतामध्ये जनतेची आहे आणि ते बदलण्याचं काम तुम्हा आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं करायचं आहे. आणि म्हणून मित्र, नवी मुंबई विकास आघाडीच्या निमित्तानं आज मुंबई नवी मुंबईमध्ये आम्ही आलोत. जे लोक काल कुठे होते, आज कुठे आहेत, उद्या कुठे जाणार आहेत आम्हाला माहिती नाही. जे बोलत होते, काय बोलत होते ते आम्हाला कळलं नाही. अबू आजमी आणि आम्ही विचाराशी ठाम आहोत. आम्हाला माहिती आहे पण आम्ही विचार सोडला नाही. आम्हाला माहिती आहे बरोबर नाहीये, तरी आम्ही त्यांना पाठिंबा दिला. का? की आम्हाला या ठिकाणी सर्व धर्म भाव मानणारे आम्ही आहोत. आम्हाला हिंदू मुस्लिम शिकाई शीख शिकाई कोणी आम्हाला वेगळे नाहीये, ते सगळे एकत्र आहे मानणारे आहोत. आणि आम्हाला सगळ्यात परमेश्वर कोण आहे तर गरीब आमचा केंद्रबिंदू आहे म्हणून आम्ही आयुष्यभर राजकारण केलेलं आहे. आणि ही नवी मुंबई आघाडीमध्ये या निमित्तानं नवमुंबईतल्या जनतेला आम्ही आश्वासित करू इच्छितो की उद्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये हे मंडळी जी गेल्या खेपीची भाषण आहेत, पत्रकार मित्रांना म्हणून मी सांगित गेल्या वेळेला यांनी केलेली भाषण आहेत, ते कोणावर काय बोलले आणि ते मांडी लावून बसले. आम्ही मांड्या बदलल्या नाहीत, आम्ही तत्वासाठी एकत्र येतो अशी असणारी आम्ही मंडळी आहोत. आणि म्हणून या नवी मुंबईचा विकास त्याच्या अपेक्षा या नवी मुंबई आलेला तमाम देशातला कष्टकरी हा आमचा केंद्रबिंदू मानील आणि त्याची आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक उन्नती झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही नवी मुंबई विकास आघाडी या ठिकाणी जनतेसमोर जात आहोत. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.